नमस्कार भावांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र। कसे आहेत सर्वे? तर मी आमन देवकर, आपने नाम तो सुना ही होगा। नाही नाही काय ते जाऊ द्या। तर आज तारीख आहे 6 ऑक्टोंबर आणि आज आपल्या म्हणजे अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा आज कॉल आहे। घाटकोपर कामराजनगरमध्ये, घाटकोपर ईस्टमध्ये देवीचं आगमन आहे। तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच होतं की आता मी आजपासून म्हणजे येणाऱ्या काळापासून व्लॉगिंग करणार आहे, बँजूचे व्लॉग। अभी मजा आएगा ना भिडो। तर तो दिवस आता आलेला आहे आणि आजपासूनच आपण ते सुरू करतोय। तर आता आपल्याला निघायचं, आता दुपारचे 2 वाजलेत आणि आपल्याला निघायचं घाटकोपरला जायला। आज स्टँडिंग कॉल आहे आपला आणि त्यासाठी आपल्याला आता जायचं आहे आपल्या BIT चाळजवळ 7 रस्त्याला, कारण तिकडे सगळे मुलं उभे आहेत आणि दादाचा आता जस्ट फोन आलेला की आपण तिकडेच आहे डायरेक्ट, तर तिकडनंच निघायचं आहे। तर त्यासाठी आपला भाव आला आहे आपला घोडा घेऊन बिल्डिंग खाली घ्यायला, मला निखिल डोंगरकर। तर आता गाडी काढून आम्ही निघतोय आणि डायरेक्ट जाऊ, भेटू आपण 7 रस्त्याला। 7 रस्त्याला जाऊन तिकडे थांबून मग तिकडनं एकत्रच निघायचं आहे। तर आता भेटूया 7 रस्त्याला। आम्ही जस्ट निघालोच होतो की तेवढा दादाचा फोन आला मला की अरे आपल्या घरी ताशा आणि थापडोळ ठेवले, ते घेऊन येताना। तर आम्ही निघालो होतो अर्धवट, आम्ही परत आता चाललोय घरी आणायला। 2 मिनिटात पोचू बिल्डिंग खालीच आम्ही म्हणजे एरियामध्ये। तर थाप आणि ताशा घ्यायचा आहे आणि काही स्टिक आहेत, त्या स्टिक पण घ्यायच्या आहेत। तर ते घेऊन आम्ही लगेच निघतोय, भेटूया परत। तर आता सामान घेतलंय ताशा, माझा गॉगल पडला भाई खाली, गॉगल उचल आणि या। तर भाई आता सामान घेतलं आम्ही, ताशा घेतलाय, थांबडोल घेतले, काट्यांची बॅग वगैरे होती आणि आता हॅरी पॉटरचा फोन आलेला, तो येतो टॅक्सी घेऊन। तर तो टॅक्सी घेऊन जसा येईल तसं सामान टॅक्सीत टाकूया आणि आपण बाईकवरनं निघूया पुढे जायला। मी माझ्या फेवरेट स्टिक पण घेतल्यात 2, त्या माझ्या फेवरेट स्टिक आहेत, एकदम वन साईडवाल्या स्ट्रोकवाल्या स्टिक आहेत फुल एकदम। आणि म्युझिशियन म्युझिकल ग्रुपचा आपल्याला एक मेंबर इथं भेटला आहे, त्यांचं पण काम आहे आज वर्ळी, कुठं? जिजामाता नगरमध्ये। तर त्यांच्यासाठी पण बेस्ट ऑफ लक आणि आमच्यासाठी पण बोल बेस्ट ऑफ लक। चला आता भेटतोय अरे आपल्याला, येतोय टॅक्सी घेऊन, सामान टॅक्सीत भरून निघूया। अखेर 15 मिनिटाच्या दीर्घ वेळाच्या प्रतीक्षेनंतर हॅरी पॉटर इकडे आलेला आहे टॅक्सी घेऊन। 15 मिनिटं झाले आम्ही उभे आहेत खाली मगापासून इकडे सामान घेऊन। आलो फोनर बिनर बोला की बापा देऊ का तुला आहे फोनर बोला आलाय चालू आहे, दिसत नाही का तुला? बोला आता तुम्हाला काय बोलायचं ते? एवढा वेळ कशाला लागला तुला? लोडामध्ये गेलो होतो, सामान चेक करत होतो। हा ठीक आहे, चल आलाय, आता निघतो आम्ही, मस्त सामान टाकू डायरेक्ट घाटकोपर। आता भेटूया। भावांनो, आम्ही जाणार होतो 7 रस्ता BIT मध्ये, पण तिकडनं परत आम्हाला दादाचा कॉल आला आणि दादा बोलला की तिकडे येऊ नका, तिकडे फोन नाही, आम्ही लोक निघालो तिकडनं। तर ते डायरेक्ट तिकडनं निघाले चेंबूर घाटल्यामध्ये। तर आम्ही आता चाललो चेंबूर घाटल्यामध्ये आपला डॅनी डॅनजोप्पा, आपला डॅनी भाऊ यांच्याकडे। तिकडनं सामान घेऊन, तिकडनं डॅनी भाऊला सामान घेऊन येतोय घाटकोपरसाठी। तर तिकडनं सामान घेऊन आम्ही निघणार आहे। तर आता आम्ही आहे लालबागमध्ये, गणेश नगरीमध्ये, तिकडनं आम्ही डायरेक्ट पोहोचतोय चेंबूर घाटल्यामध्ये। तर भेटूया चेंबूर घाटल्यामध्ये।
₹150 द्या का, ₹150 ₹150 का डालो। अच्छा ₹150 का पेट्रोल टाकला आम्ही वन साइड मध्ये। तुम्ही बघू शकता आपल्याला पहिले नाकाबंदी इकडेच भेटणार आहे दादर साईडला। नेहमी नाकाबंदी असते वर्षाचे 12 महिने, एनी टाइम इकडे नाकाबंदी असते। पण आज नाहीये, मिरॅकल मिरॅकल झाला आपल्या बरोबर। आज आपल्याला औषधाचा नाकाबंदी नाही भेटले इकडे। तर त्या एकदम हळू चालवा, सावकाशीने चालवत जावा रस्त्यावरनं। कारण आताच आम्ही येत आहे तर मागे 2 ऍक्सिडेंट बघितले। एक लाल परी एसटी बस आपली रॉ आपला घुसली होती, ब्रिज साईडला टोकली होती। आणि आताच येत आहे तर आम्ही बघितलं या का एका ब्रिजवरती एक मुलगा आणि त्याची आई दोघा ऍक्टिवावरती पडले। व एका फोर व्हीलरची चुकी होती, फोर व्हीलरवाला होता त्याच्या चुकीमुळे। पण दिवस कशाला आपला जीव धोक्यात टाकायचा, त्यामुळे काय गाड्या वगैरे चालवाल, सावकाश चालवा, 5 मिनिटं 10 मिनिटं लेट पोचाल पण सुखरूप पोचाल, एवढंच आहे। सावकाश चालवत जा, जेणेकरून आपल्या जीवाचा धोका टळेल। म्हणून आम्ही पण एकदम 40 स्पीडने चाललो आहे, आमची गाडी 40 स्पीडने। आमचा ड्रायव्हर जसा रायडर आहे पण त्याला टप्पू पुजवून आम्ही स्लो चालवा लावतो। तर आपली काळजी घेत जावा गाडी वगैरे चालवताना, सावकाश चालवत जा। रस्ता चुकलो आम्ही, जरा आमच्या भावाने खालून लेफ्ट मारला, ब्रिज वरनच जायचं होतं कारण आम्हाला चेंबूर घाटलाच जायचं आहे। आता परत ब्रिज वरती घेतले गाडी। आपल्या जैन मंदिराजवळ थांबलो इकडे, आपला डॅनी भाऊ आपल्या घ्यायला येतो इकडं। तो बोलला की जैन मंदिराजवळच थांब, कारण इकडनं कुठं जायचं ते आम्हाला पण एक्झॅक्ट माहिती नाही। आता तो येईलच 5 मिनिटामध्ये। तर आल्या लगेच डॅनी भाऊचं सामान घेऊन घाटकोपरला रवाना, मग भेटू डायरेक्ट घाटकोपरला। कधी फोन केलास, काय बोलतो? आपले डॅनी भाऊ आलेले आहेत वन साइड।
तिघांमध्ये आम्ही घेऊन जाणार आहे. अरे दादा, हॅलो दादा, अरे दोन आपण एक तास घेतला, एकदा एकच घेऊ, तीन तास लावलं रे. दादा आमच्या तिघांमध्येच आम्ही एवढं घेऊन जाणार आहे घाटकोपरला. तास दिलाय आम्हाला, काय बोलतात त्याला, कठीण वाटतोय, तरी पण आम्ही करणार, आम्ही घेऊन जाणार सामान आणि भेटू डायरेक्ट घाटकोपरला परत एकदा. सामान भरले टॅक्सीमध्ये, तिघा चौघांमध्ये भरला फुल, एकदम हालत डाऊन झाली. आता हे तुम्ही बघा इथे सामान वगैरे भरले मध्ये, तरी चार पाच असं सामान आता मी वापरत आहे. त्याच्यासाठी आम्ही रिक्षा करून सामान घेऊन निघतो लगेच. आता सामान वगैरे भरून झालं आहे, सामान घेतलं आहे मस्तपैकी, सर्व सामान टॅक्सीत आपलं भरलं आहे पूर्ण. आता इकडनं थेट घाटकोपरला, इकडनं आता थेट घाटकोपर. आता कुठे सांगणार नाही, काय नाही, सामान वगैरे घेऊन झालं, आपली सगळी मुलं निघाली, वेगळे अर्धे जण जॉबवर निघाले, असे बाहेर मागून मागून वगैरे आले. तर आता कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट थेट घाटकोपर कामराजनगर. तर भेटू आपण कामराजनगर. मशीन, मशीन घेतले ना लवलेनमधनं? हा घेतले मशीन लावल्यामधनं. आता निघालं सामान भरलं, आमच्या सोबतच आहे टॅक्सी, चेंबूरला आता आम्ही. हा डॅनी भाऊ पण सोबत आहे, हा सगळे एकत्र आम्ही. तुम्ही तिथं पोचा लवकर. हा चालेल चालेल चालेल. असे आपल्याला सारखे फोन येत असतात दादाचे सामान वगैरे साठी. तर सामान वगैरे झालं तरी पण तुम्ही ट्रॅफिक बघा, इथं ट्रॅफिक मजबूतच आहे एकदम, तुम्हाला ट्रॅफिक माहितीच आहे. आता काहीच नाही, आता पुढे जेव्हा जाऊ तेव्हा मानकूरचा राईट टर्न मारायला येईल तेव्हा जो ट्रॅफिक असेल बेकार आहे. त्या ट्रॅफिकमधनं गाडी काढली की मग डायरेक्ट थेट घाटकोपर, डायरेक्ट थेट घाटकोपर. चला मग भेटा, भेटूया भेटूया सारखं बोलतोय, भेटूयाच घाटकोपरला आपण. एकदम बेकार वाला ट्रॅफिक आहे, एकदम बेकार वाला ट्रॅफिक. तर मॅप वगैरे लावले, मजबूत वाला ट्रॅफिक आहे. 15-20 मिनिटं झाले ट्रॅफिक मध्ये आम्ही लोकांनी. हा ट्रॅफिक तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, तर तुम्ही इकडनं जात असाल तर इकडनं राईट आहे मानकूरला जायला, सरळ आहे घाटकोपरला जायला. या रोडवरती नेहमीच पूर्ण ट्रॅफिक असतो मजबूत वाला. आता सिग्नल पर्यंत पोहोचलोय, तर आता पोहोचू बाहेर तेव्हा एकदम बरं वाटेल. होते सिग्नल क्रॉस होते, मॅप पण लावलाय. चला, पाऊस आलाय, मजबूत पाऊस होत आहे. ब्रिज खाली जायला लागला, ब्रिज खाली घे भाई, गाडी ब्रिज खाली घे, केस विस्कारची केस घालत लागले. पाऊस आलाय, जाता जातात म्हणून आम्ही जरा ब्रिजच्या आरोग्यामध्ये उभे. पाऊस बघा, मागे बघा, मला आता दिसणार नाही पण पाऊस येतो. आता पावसाचं गेलो असतो पण जे हे केलं आहे ते सगळं वाया जाईल, त्यामुळे आता ब्रिज खाली थांबलं. इकडे पाऊस असा कमी होईल तसे निघू.
हेअर स्टाईलिस्टचा लगेच फोन आला, पाऊस आला तसा की भेटू नको, हेअर स्टाईल खराब होईल. हा मग फोन पण आला, लगेच फोन आला. हॅलो, अरे आम्ही तो ब्रिज क्रॉस केला ना, पाऊस पडतो म्हणून ब्रिज खाली थांबलोय. तुम्ही पोहोचले काय? पोहोचले? आणि हरी चालेल चालेल, फोन करतो सर. अरे पाऊस जोरात पडायला लागलाय इथं. चालेल तर पोहोचतो आम्ही, पण पाऊस थांबला की पोहोचतो लगेच. पाऊस अजून पण पडतोय, 25-20 मिनिटं आम्ही थांबलो इकडे ब्रिज खाली. पण आम्ही शेवटी बोललो आता काय करणार, इथं थांबून राहिलो तर आपण पोहोचणार नाही तिकडे. सर्वजण आपले सगळे पोहोचले, सामान वगैरे गेले, तर ब्रिज खाली थांबलोच आम्ही मानपुरीच्या पुढे. पाऊस पडतोच आहे, टेंबे टेंबे रिमझिम रिमझिम पाऊस आहे. आता स्टाईलची वाट लागणार आहे आपल्या, पण जाऊ द्या आता, काय करणार, थांबून पण आपल्याला काय भेटणार नाही इकडे, उगाच आठवून राहू. त्यापेक्षा आपण गेलेला बरं आहे, तिकडे जाऊन थांबू. निघालोय, पावसाने वाट लावली, चांगलं चालू होतं, एकदम ऊन होता मस्तपैकी, दुपारपर्यंत खूप ऊन पडत होता. ते गेला 5-10 मिनिटातच लगेच पाऊस आलेला, पाऊस पडायला सुरू झाला. त्यामध्ये हा ट्राफिक अजून अर्धा तास लागेल इकडं पोहोचायला. एवढी लांबच्या कॉलला एवढी मेहनत करावी लागते पोहोचेपर्यंत तिकडे.